मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडला आहे. त्यातील काही मतदारसंघ असे आहेत जे निवडणुकीच्या आधीपासूनच ट्रेंडिंगमध्ये आहेत, जिथे उमेदवारांमध्ये मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे निवडणुकीदरम्यान आपण अशाच काही ट्रेंडिंग मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. या ट्रेंडिंग मतदारसंघांमध्ये अहमदनगर मतदारसंघाचाही नंबर आहे. इथे भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता, पण आता हे वातावरण पूर्ण बदलून गेलंय. निलेश लंके यांनी आमदार पदाचा राजीनामा देत शरद पवार गटाकडून जाहीर केलेल्या उमेदवारीनं निवडणूक चुरशीचे होण्याचे संकेत दिले. आता मतदारसंघातील विखे विरोध लंके यांच्या पाठीमागं कसा आणि किती प्रमाणात एकवटला जातो यावर निवडणुकीचं चित्र अवलंबून राहील. राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार अशी लढत. निवडणूक जरी सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी होणार असली तरी ती प्रत्यक्षपणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार अशी रंगण्याची शक्यता. लंके यांनी लोकसभेची तयारी पूर्वीपासूनच सुरू केली होती अशी चर्चा आहे. पक्षफुटीपूर्वी शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती. मधल्या कालावधीचा उपयोग लंके यांनी वातावरण निर्मितीसाठी करून घेतला असं काही स्थानिक विश्लेषक सांगतात. काटे की टक्कर. खासदार सुजय विखे यांची कार्यपद्धत ओळखून निलेश लंके यांनी सामान्य कार्यकर्ता, कोणालाही सहज संपर्क होणारा आमदार अशी प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला. तोच निवडणूक प्रचाराचा त्यांचा महत्वाचा मुद्दा ठरू पाहतो. त्याविरुद्ध विखे यांची थेट गाव पातळीवरील प्रचार यंत्रणा, बाळासाहेब विखे यांच्यापासून नाळ जुळलेले कार्यकर्ते, साधन सामुग्रीचा बलाढ्यपणा अशी यंत्रणा. विखे पिता पुत्रांच्या कार्यपद्धतीवरून भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजीचं वातावरण याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत पुन्हा एकदा विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यामध्ये तडजोडीचा प्रयत्न केला खरा, पण शिंदे यांच्या निवडणुकीतील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष राहील यात शंका नाही. अर्थात विखे यांची यंत्रणा भाजपवर फारशी अवलंबून नाही हेही तितकंच खरं. विखे कोणत्याही पक्षात असो, निवडणूक सार्वत्रिक असो की सहकारात, विखे विरुद्ध इतर सारे हे चित्र नेहमी असतं. परंतु यंदा विखे विरोध अधिक संघटित झालाय. मतदारसंघातील 7 आमदारांपैकी 3 भाजप व 1 अजित पवार गट असे चौघे विखे यांच्या पारड्यात आहेत, तर उर्वरित 3 शरद पवार गटाचे. त्यामुळे इथली लढत ही जोरदार होईल यात शंका नाही. मित्रांनो, जिल्ह्यात विखे पवार यांच्यात वेळोवेळी निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लढ्या राहिल्या. विखे गडाख निवडणूक खटला हे त्याचं दगदगत उदाहरण. आता ही पार्श्वभूमी पाहता नगरची निवडणूक विखे विरुद्ध पवार अशीही रंगण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राजकारणाच्या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकसत्ता ऑनलाईन.